वरपे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस। विमा काढा, लाखो रुपये वाचवा। मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट। प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वरपे, 9822336527 आणि 9270909010। ठिकाण पहिला मजला, अभंग पेट्रोल पंपा शेजारी, सुरभी सुपर शॉपी समोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। पत्रकार गोरक्षनाथ शेजूळ यांचे वडील स्वर्गीय भाऊसाहेब शेजूळ यांचा मृत्यू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला। या प्रकरणी सविस्तर चौकशी होऊन शेजूळ कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी राहुरी येथील सर्व पत्रकारांनी केली आहे। स्वर्गीय भाऊसाहेब शेजूळ यांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना नगर येथील सिव्हिल आरोग्य प्रशासनानं त्यांना ऑक्सिजन नसलेले व्हेंटिलेटर जोडलं, परिणामी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। पत्रकार आणि कुटुंबियांची प्रशासनाकडून अवहेलना सुरू आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, शेजूळ कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी समस्त पत्रकार बांधवांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि नायब तहसीलदार पूनम दांडिले यांना या प्रकरणी निवेदन देण्यात आलं। तर यावेळी राजेंद्र वाडेकर, संजय कुलकर्णी, रफिक शेख, प्रसाद मैड, सुनील भुजाडी, विलास कुलकर्णी, रियाज देशमुख, विनीत धसाळ, संतोष जाधव, बाळासाहेब रासने, अनिल कोळसे, बाळासाहेब कांबळे, अनिल देशपांडे, मनोज साळवे, गोविंद फुनगे, दत्तात्रय तरवडे, रमेश बोरुडे, अशोक मंडलिक, प्रभाकर मकासरे, जालिंदर ढोकणे, शरद पाचरणे, राजेंद्र पवार, लक्ष्मण पटारे, भाऊसाहेब पटेकर, गणेश विघे, राजेंद्र म्हसे, सतीश फुलसौंदर, संजय संसारे, गणेश डवले, अशोक तुपे यांची उपस्थिती होती। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।